स्त्री शिक्षणासाठी समाजाचा रोष पत्करून महिलांसाठी शिक्षणाची वाट निर्माण करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बुधवारी सर्वत्र साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त भाजपचे पनवेलमधील शहर आणि तालुका मध्यवर्ती कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला भाजप महिला मोर्चाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस चारुशीला खरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुशीला खरत, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा नीता चोणकर, पनवेलशर अध्यक्षा राजश्री वावेकर, सरचिटणीस सपना पाटील, लक्ष्मी चव्हाण, शोभा काशीत, गौरी पवार, सीमा नरे, यमुना प्रकाश यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. क्रांतीची मशाल पेटली, ज्ञानाची ज्योत ठेवली, मिठला अंधार युगा युगाचा विद्येची तलवार अशी चमकली. स्त्रियांच्या जीवनात युगानुयुगे असलेला अज्ञानाचा अंधकार दूर करून त्यांचे जीवन ज्ञानाच्या प्रकाशाने ज्यांनी भरून टाकले अशा सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. स्त्री शिक्षणाचे द्वार खुले करून देणाऱ्या त्या माऊलीस, क्रांती ज्योतीस, माझा प्रथम प्रणाम. 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे सावित्रीबाईंचा जन्म झाला. वयाच्या 99व्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी सावित्रीबाई यांची लग्नगाठ जुळली. तो काळ असा होता की स्त्रियांना मुलींना शिक्षणाचा हक्क नव्हता. मुलींना शिकविणे म्हणजे घोर पाप समजले जायचे अशी विचित्र धारणा समाजाची होती. पण ती बदलण्यासाठी सावित्रीबाईंनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. ज्योतिबा फुलेंनी प्रथम सावित्रीबाईंना शिकविले, साक्षर केले आणि नंतर समाजातील मुलींना शिकविण्याचा ध्यास घेतला. त्यांनी पुण्यातील भिडेवाड्यात 1848 साली मुलींसाठी पहिली शाळा काढली. हळूहळू त्यांनी 18 शाळा सुरू केल्या. समाजातील विरोधाला न जुमानता त्यांनी आपले कार्य चालू ठेवले. त्या काळी मुलींचा बालविवाह होत असे व ती विधवा झाली तर तिचे केस मुंडण करून तिला कोणत्याही कार्यात येऊन देत नसे. अशा स्त्रियांसाठी सावित्रीबाईंनी घरात विधवांसाठी संगोपन केंद्र सुरू केले, त्यांना शिक्षित केले. सावित्रीबाईंनी जगायचे तर समाजासाठी व मरायचे तरीसुद्धा समाजासाठी असा ठाम निर्णय घेतला होता. सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचे बीज रोवले आणि आज त्याचा विशाल वटवृक्ष झाला आहे. त्यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. अशा या दिव्य क्रांतीज्योतीला व त्यांनी केलेल्या कार्याला माझा शतशः प्रणाम.